आरडी लाइव आहे, याला मोडून टाका, सबस्क्राइब करून. ओके चुमा लय भरडले. आता मी व्लॉग बघितलं तर तू येऊन गेला ना आमच्या इथे. हां आसकाडे फिरून गेला आहे. मी ओळखलं तुला, मी बाहेर निघालो मी नजर मारली तोच वाटतं. काय बोलता गाईज, बाकी चुम्मा तर द्या. अभी जरा आए हम ताक पीने, कुछ चालू का अभी हमारे ताक पीने, क्योंकि धूप बहुत ज़्यादा है तो ताक पीना बहुत जरूरी है. और ये ना गए सैटरडे भी आया था बेचारा, इधर उधर सब गली बोलकंडे से घूमा, मैंने सब देखा व्लॉग में, बोला चलो आएगा. अभी मैंने देखा इसको, इसके लिए मैंने गाड़ी निकाला, बोले चलो वॉश के नाटक में इसको मिलके भी लेते और काम परचेस करते. अभी फिलहाल इसको ताक पिलाते. अरे काय बोलतो रे, हा भाऊ तू पण गेमिंग गेमिंगच आहे नाही यार. मी फ्री आहे ना, माझा सेकंड ब्लॉग आहे, सेकंडच ब्लॉग आहे माझा. रोशन भाऊला भेटलोय आज, लयच आनंद होतोय. काय करू साहेब, असं येणार एकदम असं. त्या दिवशी बरं आलो, त्या दिवशी लय वेळ वाट बघतो करणू बाय गाडी धुवायला, आज काय येणार 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 असा विषय झाला. लय बरं, लय आनंद झाला, खरंच लय आनंद झाला. एवढा आनंद म्हणजे आता असं वाटायला लागलं की श्रीमान भाऊला लवकरच भेटू. आता ह्या टायमिंगला नाही अजून अजून अरे काय ऊन जाम आहे रे, ऊन नाही निघालो. अरे मग मी काय करतो गाईज, मी पण थोडं म्हणजे नाही का फेम घेतो, मी प्रत्येकाची तर फेम घेत असतो. माझा पण ब्लॉग येतो, मी मटण बनवतो, अर्धच किलो आणलं आहे तर ते बनवणार आहे. ते तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये नाही दिसणार, माझ्या ब्लॉगमध्ये दिसेल. यालाही सबस्क्राईब करा, मलाही. तुझं नाव काय चॅनलचं? आरडी लाईव्ह. आरडी लाईव्ह आहे, याला मोडून टाका सबस्क्राईब करून. ओके चुमा, मटण संपले माझं, रोशन चालला घरी त्याच्या. बाय बाय. मटण पण मजा आया, मजा आया दोस्तो, मजा आया. फिलिंग नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल फिलिंग, नेक्स्ट लेवल फिलिंग. बहुत नजदीक है श्रीमान भाई के, बहुत नजदीक है. बस काम आहे म्हणून तुला बोलतो. हा करण दादा, पुढच्या सॅटरडेला आल्यावर भेटेल श्रीमान दादा. श्रीमान मे बी आता काही सांगू नाही शकत. आता मी तुला बघितला गाडी काढताना, तेव्हा मी आलो, मी बाहेरच नव्हतो निघतो त्या उन्हामुळे. तर आला तर मी एक म्हणजे श्रीमान असेल तर नक्कीच तुला भेटून देईल, जर नसेल तर मग सॉरी. आपला प्रवास चालूच राहील तोपर्यंत. प्रत्येक सॅटरडे, प्रत्येक सॅटरडे, सॅटरडे हा सॅटरडे संडे ब्लॉग. पण तुम्ही जाता का रायडिंगला? नाही नाही, मग तुम्ही मोठं ब्लॉग करतो का पहिल्या बसला? गेमिंगच करतो पण चॅनल येतो, तेच गेमिंग चॅनल आहे. आपलं छोटं मोठं काहीतरी करतो गाईज, आणि तुमचं प्रेम आहे आता काय करणार. काय आजा त्याला आशीर्वादला काय जायचं नाही, तर रिझन आहे आता सांगू नाही शकत आशीर्वादला काय आहे, काय आशीर्वाद घ्यायला चाललाय तो. याला बघून ठेवा हा बघा, याला आशीर्वादला जायचं बघा. येसे गेली मग त्याला आशीर्वाद घ्यायला जायचंय. आता आशीर्वादला काय ते मी सांगू नाही शकत, पण ठीक आहे. हे भारी रे दुंबा, हा चांगला. आणि आता हा आहे ना कॅमेरा, ऍक्शन कॅमेरा ना, ऍक्शन फोन. गाईज जिस पल का इंतजार था, इस एरिया की आन बार और सबसे बड़ी घान. अच्छा गावत घान का गोंडे भाऊ आलेले आहेत, यांनी त्यांना बोलवलंय आणि ते आलेले आहेत. मला खूप बरं वाटलं, मी आता जेवायला लव यू लॉट. आणि काही बोलू, अरे मी तर मटण बनवतो, मला मटण बनवायचंय. मला घेतली ताट वाढायला तेवढं तुझा कॉल आला वाटलं. बरं ऐक, मी तुला थोड्यांनी फोन करतो, आपल्याला फार्मवर जायचंय आणि तिथे एक मोठं ब्लॉग बनवतोय छोटा, त्याला फ्रुट्स आलेत कलिंगडे बिलिंगडे, जाऊन बघायला जाऊ. हा का मला तर समजलं, बटाटा वडा आज जाऊनच. आणि याला काहीतरी आयडिया याच्या डोक्यामध्ये, हे तर बंद कर, एका चालू ठेव, हे मी सगळं शूट करणार. तो मागचा बॅगवाला पण मला आवडलं, त्याला पण शूट करणार. इकडे ना भाऊ, अरे इकडे नाही, दोन मिनिटं आहे ना. अरे काय करतो, काय बोलतो, नाव काय, नाव बोल ना. काय बॅग आवडले करणला, बॅग भारी आहे, पर्पल कलर. चल चुम्मा चुम्मा मित्रांनो, फायनली आपला मनी मॅव खचकारा कर, खूप करा कर, खचकारा कर. मनी मॅव नाव कसं ठेवलं, मी लय विचार केला. अरे पहिले आम्ही श्रीमान लेजंड, मी आणि माझे दोन तीन मित्र, आम्ही इथं सी एस खेळायचो. तर आमचे गेमचे जे नावं होती ना, श्रीमान लेजंडचं होतं द लेजंड बॉय, एक दुसरा मित्र होता
सिद्धेश म्हणून, त्याचं होतं बॉन्ड, मी होतो, माझं नाव होतं मनीम्याव, आणि आणखी एक अनिल नावाचा मित्र सगळ्यांना माहितीच असेल, त्याचं नाव होतं रेड कॅट, आणि अनुप गुंडराज, आणि अनुप भाऊ होते, त्यांचं होतं रिकी बॉय. ती आमची जी नाव होती ना तीच आम्ही कॅरी फॉरवर्ड केली शाळेपासूनची. मी लय विचार केला की मनी मॅव का नाव दिलं असेल, म्हणजे काय नाव दिलं. आणि तेव्हाचा जो गेम प्ले होता ना, लपून लपून मारामारीचा गेम प्ले होता, म्हणून माझं नाव ते मी लपून लपून मारायचो ना, मग मनी मॅव सारखं माझरी सारखं लपून लपून मारायचं म्हणून मनी मनी मॅव. तर फायनली सगळ्यांना कळेल मनी मॅव नाव कसं पडलं चॅनलचं. दादाच्या खरंच लय आनंद झाला आज, दादाला भेटलो करण दादा फुल एन्जॉयमेंट. बास दिवस झाला आपला आजचा. दादा आता आपल्या राणे भाऊला भेटणार. हां राणे भाऊ असू शकतात, त्यांच्या हॉटेलला असू शकतात, भांडी वगैरे काम त्यांचं चालू असेल. आणि गाईज तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये पण सांगतो, कोणाला मोबाईल पैशाची आर्थिक मदत 1500 राणे सोडून देतो, आजच देतो. तुम्हाला गर्लफ्रेंडला 500 फिरवायला पाहिजेत, राणे तुम्हाला देणार. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्याचा इन्स्टा आय डी आहे mr_राणे. हा खूप गाजदेला माणूस आहे आणि दयाशूर माणूस आहे. मोबाईल आले 6 iPhone 15 नंबर आयफोन फोन आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला नक्की सहकार्य करणार आणि भले आयुष्य जगा, ऐश करा, मजा करा, मस्ती करा. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. तू संडेला कसं घ्यायला? अरे काल काल काय विषय होता, काल गाडीचा क्लच तुटला. त्या काल बरा नव्हतो, आम्ही नसतो आलो बाहेर. माझ्या ऑडियन्सला काय सांगशील? आरडी लाईव्ह, आरडी लाईव्ह. गाईज चॅनल बघा, मजा करा, मस्ती करा, आणि आवडला असेल कंटेंट तर प्लीज सबस्क्राईब पण करा. आणि मागचा जो आहे ना, हां याचं काय गाईज, याचं चॅनल मनी मॅव आहे, तिथं त्याला पण पेन दे. अरे हा, मनी मॅवच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच स्वतः मालक पण असतोय आईच्या गावात. आणि लवकरच ॲनिमेशनवाले व्हिडिओ आहेत, येस लवकरच येत आहे. तर थोडा एक्साइटमेंट आहे, कॉन्टॅक्ट दिलेला आहे, स्टोरी येईल. आणि खूप चांगला पोरगा आहे, सबस्क्राईब करा आरडी लाईव्ह. येस आरडी लाईव्ह, तो स्टोरी ह्याच चॅनलवर येणार आहे. ॲनिमेशन चॅनलवर येणार आहे, आणि त्या चॅनलची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये येईल, लवकरच येईल. स्टोरी काय असेल ती ॲनिमेशन हॉरर मूवी असेल, कॉमेडी मूवी असेल, ते आत्ता काय माहीत नाही पण नंतर कन्फर्म करेल. पण नक्की बघा. सुनो सुनो गाईज, मी जा रहा हूँ मटन बनाने, मुझे देर हो रहा है, चलो बाय. चलो मैं भी जा रहा हूँ खाना खाने के लिए. बाय बाय, टेक केयर. चलो बाय. फाइनली 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 झाली आपली मुलाकात. आता जाता आता मस्त बाय करू सगळ्यांना कडकवाला. दादा थँक्यू भेटल्याबद्दल. अरे येऊ दादा, रोशन भाई आमचे मनी भाऊ, मनी भाऊ चला, बांधिलकीचा विषय राहू द्या कायम. चल दादा. येस द बॉय, ये द बॉय, इसको बोलते, इसको बोलते टीम 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 टीमी हुआ ना. अभी तो डबल जोश, अभी ऊन बीन कुछ नहीं लगेगा अपने को, अभी ऊन बीन कुछ नहीं लगेगा, मंदिर जड़ेगा मागच्या मागे. बाकी मेरे को तो कुछ फर्क नहीं पड़ेगा, ये माझा मोबाईल बिघडे ना, बाकी मेरे को कुछ फर्क नहीं पड़ेगा, कुछ फर्क नहीं पड़ेगा मेरे को. अभी अपन फुल जोश में बातें करेगा, होश में अभी मिलेगा मैं राणे को, राणे को मिल के जाएगा घर पे, घर पे आ जा आ जा आ जा आ जा लुधियाना. नको उचलू. अरे ऐक ना, ह्याच्या अगोदर तो डायल केलेला आहे ना, तो अभिजित भोंडे मनीमॅवच्या मनीमॅवच्या नावाने सेव्ह कर ना. आ जा आ जा लुधियाना छोडे, अभी जाए घर पे, घर पे आज है बड्डे, बड्डे उसको जाएंगे बड्डे, बड्डे आजा आजा लाला. मैं बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ, मेरे को मजाक वाला विषय था, मैं बहुत खुश हूँ, सीरियसली मैं बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ, आई एम सो हैप्पी. और मैं अभी मिलूँगा राणे द बॉय, राणे द बॉय को मिलूँगा, फिर खुशी और दुगनी. और एक चीज़,
और एक चीज तुम्हें बतानी है मुझे कि मैं श्रीमान दादा से भी बात किया ना जाना क्यों धड़के जिया किया 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 करनू भाई ने वीडियो कॉल किया था श्रीमान दादा को। उचलना, करनू भाई ने फ़ोन किया था, वीडियो कॉल किया था श्रीमान दादा को। तो वीडियो कॉल पे हमारी भी बात हो चुकी है। लप 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 ममाल, लप 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 ममाल। विषय विषय हार्ड वाला विषय भाई, मज़ा आया दोस्त। अभी कॉन्फिडेंस बढ़ेगा, क्या कॉन्फिडेंस उनके पास यार, तुम्हारे ब्लॉग में, मेरे ब्लॉग में ना सब दिखाई देगा आज, मज़ा आएगा, ये ब्लॉग में मज़ा आएगा भाई, ये ब्लॉग में मज़ा आएगा। अभी मिलने जा रहे हैं राणे द बॉय को, करनू भाई ने भी मेरा पूरा ब्लॉग देखा। राणे, करनू भाई बोला कि मैंने तेरा व्लॉग पूरा देखा, तू किधर घूम रहा था, तू सही जा रहा था। मैं बोला उसको कि भाई मेरे को सब फुटेज था, लेकिन मैंने काट दिया सब कुछ का। वो बोला कि हाँ नहीं, सही व्लॉग बनाया तूने, कुछ भी एक्सप्लोर नहीं हुआ। वो चीज़ तुम लोग को बोला ना मैं कि भाई एक्सप्लोर नहीं करने का किसी का नहीं। अपन लास्ट वीडियो में किसी का एक्सप्लोर नहीं किया। अभी करण भाई को बोला कि मुझे सब दिखा, मतलब घर भी सब दिखा, लेकिन मैंने काट दिया, मतलब उधर का जाने वाला रास्ता ही काट दिया। मतलब ऐसा नहीं किया कि गया और सिर्फ घर के इधर का काट दिया, मैंने पूरा जाने वाला रास्ता ही काट दिया था पिछले वाले वीडियो में। वो फिर करनू का घर का और श्रीमान दादा के घर का, दोनों का, और ऑफिस का भी काट दिया मैंने, ऑफिस का भी नहीं रखा था उसमें। लेकिन करनू भाई बोला अपना चलेगा, अपना कुछ टेंशन नहीं, लेकिन श्रीमान सिद्धि का नहीं आना चाहिए वो, और बोला टेंशन ही नहीं बोला ब्रो यार, क्योंकि अपने को भी पता है, अपन भी एक यूट्यूबर है, अपने को पता है क्या क्या दिखाना है और क्या नहीं दिखाना है ऑडियंस को। पैसा, मतलब कुछ चीज़ें होती है जो प्राइवेट होती है, उसको प्राइवेट ही रखना चाहिए। जो चीज़ दिखानी होती है वही चीज़ दिखाना चाहिए, ये महत्वपूर्ण रहता है हर एक क्षेत्र में। अपन है ना राणे के होटल पे आ गए, मिस्टर राणे के रहा विसावा होटल। हमें करनू भाई के व्लॉग में से पता चला कहाँ पे हो सकता है होटल, और अभी हमें ना होटल के बाहर ही है, मैं और अपना पार्टनर आज का। किधर गए रे? अच्छा, मेरे पीछे दिखाई भी नहीं दे रहा है, इतना छोटा है वो साइज से कि मेरे पीछे वो लप सकता है आराम से। क्या लगता है मंदार भाई, मिस्टर राणे मिलेंगे अपने को? देखते हैं, अभी अंदर जा रहे हैं, अंदर जाके देखते हैं अपन मिस्टर राणे है या नहीं है। लेट्स सी क्या होता है क्या नहीं होता है। मिस्टर राणे मिले तो अच्छी बात है, अपना आज का एक माइलस्टोन पूरा हो जाएगा। थोड़े टाइम में आ रहा है तो वेट कर दे थोड़ा, इधर ही अंदर नहीं लेकिन बाहर थोड़ा सा नाश्ता कर लेते, अभी दोपहर का टाइम हो गया, नहीं तो नारियल पानी वगैरह कुछ तो ऐसा खाते भी थे। अभी मिस्टर राणे आ रहा है थोड़ी देर में, घर पे हो अभी तो, रुकते हैं कहीं पे जाएंगे नहीं, पहले राणे भाई से मुलाकात करते हैं। राणे भाई को बोलते हैं चेतन भाई को कॉल करो, जरा देखो मिलने का कुछ तो जुगाड़ करो, फिर चेतन भाई को मिलते, देखते हैं रिक्वेस्ट करके, अगर मिला तो अच्छी बात है। लेट्स सी, चलो मिलते हैं अभी राणे आने के बाद, तब तक थोड़ा नाश्ता वाश्ता कर लेते हैं। ओके भाई भाई, मंदर को कुछ कहना है? मंदर राणे को मिलेंगे क्या खुशी, राणे को मिलेगा तो क्या लगेगा, मतलब कितना करीब है अपन श्रीमान से? थोड़ा थोड़ा करीब जा रहे हैं, मतलब श्रीमान के कोई भी मेंबर को मिले ना इसलिए बोलता हूं, तो ऐसा देखने का उसका, तो ऐसा लगता है कि भाई थोड़ा थोड़ा करीब आ रहे। और व्लॉग देखोगे ना तुम सारे व्लॉग, तो तुम्हें ठीक से समझ आ जाएगा। हम भी वैसे ही सारे व्लॉग पहले से देखते आ रहे, थोड़ा स्टडी किया भाई, और इसमें से क्या बोलते हैं उसको, लोकेशन, सेम लोकेशन सब में कौन सा है, तो वो लोकेशन पकड़ के हम सारी चीज़ें कर रहे हैं और हमें मिल रहा है सब कुछ। राणे भाई के होटल के बाहर ही खड़े हम कब से, अंदर बैठने की इच्छा हो रही है लेकिन अंदर बैठेंगे तो बिल बढ़ जाएगा अपना, इसलिए मैं और अपना
हम लोग भारी बैठे, कब से झाड़ के नीचे बैठे, बस इंतज़ार कर रहे, अभी जाके आया अंदर। राणे भाई कन्फर्म आने तो वाला है, लेकिन टाइम जाएगा थोड़ा। राणे भाऊ का भाई ये बड़ा, तो बोला कि थोड़ी देर में आ जाएगा। वाट बघतो आहे आपण राणेची, परत हॉटेलच्या बाहेर पण अजून राणे भाऊ येऊन गेला बहुतेक। राणे भाऊचं हॉटेल नाव उलटं दिसत असेल, फ्लिप करून बघू शकता तुम्ही, काय हरकत नाही आहे। पण जरा घरी पण जरा लवकर जायचं आहे, कारण मंदारनी विषय करून ठेवला आहे, त्यामुळं 5 आधी घरी पोहोचायचं, 5 आधी, त्यामुळं जास्त वेळ पण नाही थांबू शकत। तर विचार करतो आहे की सॅटरडे, नेक्स्ट सॅटरडे म्हणजे येईल तो शनिवार, परत येणार आपण आणि राणे भाऊची आणि श्रीमान भाऊची भेट घेणार, आणि पुढच्या वेळी चेतन भाऊची तर घेणार, म्हणजे घेणार पुढच्या वेळी चेतन भाऊची तर घेतलीच पाहिजे भेट। भेट वही बोला, वही बोला, ठीक आहे। तर चलो मिलते अभी सफर में, तब तक गेले कुछ नाही। हम राणे द बॉय को मिल नहीं पाए, क्योंकि मिल सकते हैं अगर रुके तो, लेकिन रुक नहीं सकते क्योंकि मंदार का विषय, घर थोड़ा जल्दी जाना पड़ेगा, इसके लिए हमें बंधन है 5 के पहले घर पे पहुंचना है, और आज अरविंद के बेटी का बर्थडे भी है तो वहाँ पे भी जाना है, तो इसके लिए ज़्यादा टाइम भी नहीं रुक सकते। तो नेक्स्ट सैटरडे फिर से आएंगे, तब राणे द बॉय, चेतन द टाइगर एंड अपने भाई को श्रीमू को मिलेंगे। अपन ट्राई करेंगे ज़्यादा से ज़्यादा, अभी श्रीमान दादा ज़्यादा दूर नहीं है, जल्दी मुलाकात होगी ऐसा मुझे लगता है। और जैसे कि मैंने लास्ट व्लॉग में बोला था कि एनिमेशन का हमें कुछ करना है आपके साथ मिलके कोलैबोरेशन, तो वो भी हो जाएगा, अभी उसके लिए भी वो रेडी है, बस अभी एक स्टोरी मिल जाए। मनी म्याऊ का नंबर दिया है उन्होंने मुझे, मनी म्याऊ ने नंबर दिया है मेरे को। मनी म्याऊ मीन्स अपना अभिजीत भोंडे दादा, अभिजीत दादाचा नंबर भेटला आहे मला, भेटला म्हणजे त्यांनी दिला आहे नंबर, तू मला कॉन्टॅक्ट कर नंतर, मग आपण डिस्कस करू स्टोरीला घेऊन। मग आता ती गोष्ट होईल लवकरात लवकर, थोडा वेळ जाईल त्या गोष्टीला, स्टोरी पूर्ण लाईन अप करायला वगैरे त्या गोष्टीला थोडा वेळ जाईल, पण बनेल, 1-2 जातील त्या गोष्टीला, पण होणार आहे नक्की। जी आपली इच्छा होती, जे आपलं स्वप्न होतं, सगळ्या आपल्या पूर्ण टीमची इच्छा होती की श्रीमान दादाची व्हिडिओ बनवायचे होता सगळ्यांना ॲनिमेशनमध्ये, तर ते सगळ्यांचं स्वप्न साकार होईल। वा, पण मजा आली। आता आपण परतीचा प्रवास घेतला आहे, म्हणजे आपण निघालो आहे रिटर्न बॅक टू होम। तर जाण्याचा प्रवास पूर्ण तर नाही काय दाखवू शकत, कारण मग कंटेंट खूप मोठा होईल। लास्ट टाईमसारखंच आपण आधीमध्ये जर कुठं थांबलो तर एक नाही तर टाईम लॅप्स नेहमीसारखं, आणि डायरेक्ट घरी। घरी जाऊन पण मला भरपूर काम आहे आज, परत जायचं आहे बाहेर, घरच्यांना घेऊन जायचं आहे बाहेर, लय विषय आज। काल बरं झालं नाही आलो, काल सॅटरडे, काल ह्या गाडीचा क्लचचा विषय झाला होता, नाहीतर कालच येणार होतो, पण बरं झालं काल नाही आलो, कारण काल हे कोणच नव्हतं, सगळे बाहेर होते। हे काल करणू भाई बोलला की काल बरं झालं नाही आला, नाहीतर काल भेट झालीच नसती। आणि लास्ट सॅटरडेला आपण जेव्हा आलतो ना, तेव्हा करणू मुंबईला होता, इकडं नव्हता करणं, त्यामुळं अवघड होतं भेटो ना। तरी आपण बोललोच की हे बाहेर गेले, मी बोललो होतो ना यार मेरे चिंगम घाराव रे, इसके आवाज थोडा ऐसा आ रहा है, ठीक आहे। लेकिन एनर्जी है वैसे, लास्ट टाइम जैसा नाही, लास्ट टाइम मी निकलते के टाइम आहे ना, म्हणजे जेव्हा निघालो त्यावेळी ते एवढी एनर्जी माझी लो झाली होती, म्हणजे अक्षरशः बोलायची पण माझी इच्छा होत नव्हती, की यार म्हणजे असं दम लागत होतं बोलताना, पण आज एकदम एवढा कॉन्फिडन्स एवढ्यामध्ये एवढा दम आला आहे ना भाई, आई शप्प सांगतो, आणि त्यांच्यामध्ये पण काय कॉन्फिडन्स आहे भाई, हा राडा देखा मैंने आज, और तुम्ही व्लॉग मे तो दिखी होगा, दिखा होगा, मजा आया भाई। करनू भाई दिल वाले लोग है, दिल वाले मतलब भाई क्या बोलते हैं, प्यार देना इनके, इनको प्यार देना ना गलत नहीं है, हक है उनका, एक टक्का भी एटीट्यूड नहीं, एक टक्का भी, जैसा नॉर्मल लाइफ है वैसा ही भाई, एक नंबर मजा आया भाई।
बाद में मनी में आया, मतलब एकदम एक टक्का एटीट्यूड नहीं रही किसी में भी, एक टक्का भी नहीं है। वैसे अपने भी नहीं है एटीट्यूड बिल्कुल भी, लेकिन बता रहा हूँ कोई कोई लोगों में होता है एटीट्यूड। मतलब मान लो ऐसे भी होता है कि पहले एटीट्यूड नहीं होता है लेकिन थोड़ा फेमस होने के बाद एटीट्यूड, लेकिन इन लोगों में भाई बिल्कुल नहीं है भाई एटीट्यूड, बिल्कुल नहीं। एटीट्यूड चीज़ ही नहीं है इनमें, वो एक चीज़ बहुत अच्छी इनको। तो चलो ज़्यादा बातें नहीं करता हूँ, निकल अभी चलते, अभी आगे वाले रोड पे सीधा मिलता हूँ अभी हाईवे पे, ठीक है। अभी हम आगे शेडू, बहुत जल्दी आ रहे आते टाइम, बहुत जल्दी आ रहे, फटाफट पहुँच रहे शेडुंग में। अभी गए शेडुंग, मतलब वो ना पनवेली आ गया लगभग, पनवेली यहाँ से कुछ अभी मुझे तो लगता है 5 मिनट की दूरी पे ही है बस, 5 मिनट में हम पनवेल में टच हो जाएंगे। पनवेल के बाहर से जाएंगे हम, पनवेल के अंदर से तो नहीं जाएंगे, मतलब आते टाइम जो हाईवे पकड़ा था ना अपन ने, तो जाते टाइम भी वही हाईवे से जाने वाले हम। तो देर लगने का तो कुछ चांस नहीं है, आगे के 15-20 मिनट में हम पहुंच जाएंगे घर पे, ऐसा लग रहा है मेरे को अभी। क्योंकि मैं सोच रहा था पनवेल में ब्रेक लेने का, एक स्टॉप लेने का पनवेल में, लेकिन ज़रूरत नहीं लग रहा है मुझे, क्योंकि आ गया घर, मतलब पनवेल आ गया, जल्दी आ गया, बहुत जल्दी आ गया ऐसा।